शब्द असतो आय, ठीक आहे. आय म्हणजे मी सुद्धा होतो आणि याचा प्रमाण सूचक आपण ई वाय ई हा आय म्हणजे काय होतो डोळा पण होतो. म्हणजे उच्चार यांचे काय बघा याच्यामध्ये काय अर्थ बदलू शकतो पण कधी कधी अनेक शब्दाचा उच्चार एकच असून स्पेलिंग मात्र वेगळे असते. स्पेलिंग बदलले की काय बदलतो अर्थ सुद्धा बदलतो. बघा याच्यामध्ये स्पेलिंग काय आय आय म्हणजे काय होते मी होते परंतु या आय म्हणजे या डोळ्याचे स्पेलिंग काय आहे ई वाय इथे स्पेलिंग काय आहे वेगवेगळे आहे परंतु अर्थ आय म्हणजे मी होतो आणि हे ई वाय ई म्हणजे काय होतो डोळा. तसेच बघा एन ओ नो नो म्हणजे काय होते नाही आणि हा नो म्हणजे काय होतो माहीत असणे है ना. म्हणजे अर्थ बदलू शकतो पण कधी कधी शब्दाचा उच्चार एका बसून स्पेलिंग मात्र काय असते वेगवेगळे असते. जसं देअर देअर म्हणजे इथे आणि टी एच ई आय आर हे देअर म्हणजे त्याचा किंवा ची किंवा छे. त्यानंतर सी एस डबल ई सी म्हणजे सुद्धा पाहणे होते परंतु त्याच्यानंतर चेक म्हणजे धनाजे. त्यानंतर वीक म्हणजे अशक्त सुद्धा होते आणि डब्ल्यू डबल ई के वीक म्हणजे आठवण सुद्धा होते. सी ए एस टी कास्ट म्हणजे टाकणे सुद्धा होते आणि सी ए एस टी कास्ट म्हणजे चा सुद्धा होते. म्हणजे शब्दाचा उच्चार एकच परंतु स्पेलिंग मात्र वेगळे. त्यानंतर टेस्ट टीई एस टी टेस्ट म्हणजे चव घेणे सुद्धा होते आणि टीई एस टी टेस्ट म्हणजे चाचणी किंवा कसोटी सुद्धा होते. त्यानंतर नेक्स्ट जीई टी गेट म्हणजे मिळणे सुद्धा होते आणि जी ए टी गेट म्हणजे हातात सुद्धा होते. अशा प्रकारे आपण प्रोनाऊन्सिएशन पाहिलेलं आहे. प्रोनाऊन्सिएशन म्हणजे उच्चार आणि उच्चार.